संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 772 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 88,843 झाली आहे. आज अमरावती जिल्ह्यातील 20 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या वर्धा जिल्ह्यातील 1 बाधिताचा मृत्यू झाला आहे. एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील 50 वर्षीय पुरुष चीजखेडा भातकुली पीडीएमसी रुग्णालय, 70 वर्षीय महिला तळेगाव पांढुर्णा अमरावती पीडीएमसी रुग्णालय, 55 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर दुर्वाकूर रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष लेहेगाव दर्यापूर जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय महिला खल्लार दर्यापूर जिल्हा कोविड रुग्णालय, 23 वर्षीय महिला अखावनगर अमरावती पीडीएमसी रुग्णालय, 55 वर्षीय पुरुष संकेत कॉलनी अमरावती पीडीएमसी रुग्णालय, 62 वर्षीय पुरुष दर्यापूर दुर्वाकूर रुग्णालय, 74 वर्षीय पुरुष पुसला वरुण एक्झॉन रुग्णालय, 85 वर्षीय पुरुष टेलिकॉम कॉलनी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 63 वर्षीय पुरुष वरुण जिल्हा कोविड रुग्णालय, 67 वर्षीय पुरुष चिंचोली मोर्शी जिल्हा कोविड रुग्णालय, 47 वर्षीय पुरुष चांदूर रेल्वे जिल्हा कोविड रुग्णालय, 74 वर्षीय पुरुष वलगाव जिल्हा कोविड रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष आसेगाव पूर्णा जिल्हा कोविड रुग्णालय, 46 वर्षीय महिला शिवनी खुर्द जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय महिला गौरखेडा भातकुली जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय महिला परतवाडा जिल्हा कोविड रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष संजय गांधी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय. या 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.